सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तर जर तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भरलेला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तर फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी आता तुम्ही फॉर्म कशाप्रकारे एडिट करायचा आहे, जर तुमची मेल आय डी तुम्ही विसरलात किंवा चुकीची टाकली असेल ते एडिट कशाप्रकारे करायची आहे, जर तुम्हाला तुमचा पासवर्ड लक्षात नसेल तर फॉरगेट पासवर्ड कशाप्रकारे करायचा आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे. या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तरी ते तुम्हाला महत्त्वाच्या सूचना दिसत असेल तर यावरती क्लिक करून तुम्हाला जे काही नोटिफिकेशन अपडेट झालेले आहे ते तुम्हाला इथून लवकरात लवकर चेक करून घ्या. त्यानंतर भरतीचे नियम तुम्ही इथून बघू शकता. तरी तर जे काही युजर आय डी आणि पासवर्ड बरेच जणाचे जे काही युजर नेम म्हणजे त्यामध्ये जे काही ईमेल आय डीमध्ये पासवर्ड जे चुकीचं टाकलेला की तुमची ईमेल आय डी चुकीची टाकली आहे, तर इथं तुम्हाला युजर नेम ईमेल आय डी बदला यावरती क्लिक करून तुम्ही तुमचे जे काही युजर आय डी म्हणजे तुमची मेल आय डी तुम्ही इथून जे बदलू शकता. तरी तर तुम्हाला तुमचा जो काही मोबाईल नंबर टाकायचा आहे जे की तुम्ही मोबाईल नंबर टाकला होता तर इथून तुम्ही तुमचं जे काही युजर नेम म्हणजे तुमची ईमेल आय डी तुम्ही इथून बदलू शकता. तर ही सूचना ईमेल आय डी चुकीची असल्यामुळे जे काही तुम्ही इथून बदलू शकता. तर तुमची जर मेल आय डी चुकीची असेल तर बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट्स आले होते की आमचं जो काही फॉर्म आहे ते सबमिट होत नाही आहे किंवा लॉग इन होत नाही आहे. तर तुमच्या मेलवर एक मेसेज येईल ती तुम्हाला व्हेरीफाय केल्यानंतरच तुमची जे काही युजर नेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन होईल. तर ते लवकरात लवकर तुम्ही चेक करून घ्या किंवा तुम्ही तुमचे ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून इथून लॉग इन करून घ्यायचं आहे. किंवा तुमचा जर पासवर्ड चुकीचा असेल तर इथून तुम्हाला फॉरगेट पासवर्ड विसरलात यावरती क्लिक करून तुम्हाला इथं तुमचं जे काही युजर नेम म्हणजे तुमची मेल आय डी तुम्हाला इथं टाकायचं आहे, त्यानंतर तिथं कॅप्चर टाकून यावरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही इथून तुमचा जो काही पासवर्ड आहे तिथून फॉरगेट करू शकता. किंवा काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर पोलीस भरतीबद्दल सर्व नवीन अपडेट्स आणि सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल. तर आजच चेक करून घ्या जेणेकरून तुमच्या मेल आय डीवरती तुमचं जे काही हॉल तिकीट आहे ते आता येईल जे की फॉर्म सबमिट झाल्याच्या नंतर. तर हॉल तिकीटबद्दल त्याच्यानंतर तुम्हाला जर काही अडचण जात असेल किंवा तुमचा पोलीस भरतीचा फॉर्म चुकला असेल तर पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल. तर आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.